हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी। नितीश कुमारांची 24 वर्षात 9व्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ, तर भाजपकडून सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा उपमुख्यमंत्रीपदी, अध्यक्ष जेपी नड्डांची शपथविधी सोहळ्याला उपस्थिती। बिहारमध्ये पुन्हा एकदा तख्तापलट, नितीश कुमारांची भाजपसोबत तिसऱ्यांदा घरवापसी, 5 वर्षात 3 वेळा 3 वेगवेगळ्या सहकाऱ्यांसोबत नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री। इंडिया आघाडी तालबिल नसल्यानं निर्णय भाजपसोबत गेल्यानंतर नितीश कुमारांची प्रतिक्रिया, तर उपमुख्यमंत्रीपदी पदाचा महाराष्ट्र पॅटर्नही बिहारमध्ये कायम। यंत्रणेचा गैरवापर करून पक्ष फोडले जात आहेत, नितीश कुमार यांच्या इंडियासोबतच्या चर्चेवरून सुप्रिया सुळेंचं वक्तव्य, तर नितीश कुमारांना भाजपात न घेणारेच आता त्यांचं स्वागत करतील, राऊतांची नाव न घेता शहांवर टीका। ओबीसींना कोणताही धक्का लागला नसल्याचं फडणवीसांचं स्पष्टीकरण, मात्र ओबीसींना धक्का मारून बाहेर काढला जात असल्याचा भुजबळांचा आरोप, आम्ही मतदान करतो असं म्हणत दिला सरकारला इशारा। सरकारला सर्व समाजाला न्याय द्यायचा आहे, काही झालं तरी ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही, फडणवीसांची भूमिका, तर भुजबळ आणि राणेंशी चर्चा करणार असल्याची माहिती। मराठा समाजाने अनेकांना नेता केलं, पण मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित राहावं लागलं, त्यामुळे मराठा समाजाला न्याय मिळावा ही आमची भूमिका, मुख्यमंत्री शिंदेंकडून स्पष्ट। कुणबी प्रमाणपत्राच्या निर्णयाने मराठा समाजाचे नेते क्लीन बोल्ड, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हिरो ठरले, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। आमच्या लढ्याला यश, मात्र जोपर्यंत सरकार अंमलबजावणी करत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, मनोज जरांगेंची भूमिका। मंत्री छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी ओबीसी नेत्यांची बैठक सुरू, राम शिंदे, गोपीचंद पडळकर, समीर भुजबळ, लक्ष्मण हाके यांसह सर्व मागासवर्ग समाजांच्या नेत्यांसोबत चर्चा। भुजबळांची भूमिका राष्ट्रवादीची नव्हे तर समता परिषदेची, प्रफुल्ल पटेलांचं स्पष्टीकरण, तर भूमिका कुणाला पटो वा न पटो ओबीसींसाठी काम करत राहणार असा भुजबळांचा दावा। मराठा आरक्षणासंदर्भातील सरकारच्या निर्णयाशी सहमत नाही, नारायण राणेंचा सरकारलाच घरचा आहे, मराठ्यांचं खच्चीकरण होत असून इतर समाजात असंतोषाची शक्यता असल्याचंही ट्विट। 57 लाखांपैकी किती नोंदी जुन्या आणि किती नव्या हे सरकारनं सांगितलेलंच नाही, जरांगेंचा मोठा विधान, मात्र 39 लाख नोंदींचं वाटप झाल्यानं या नव्या असल्याचाही दावा। ओबीसींना कोणताही धक्का लागलाच नाही, ओबीसी नेते बबनराव तायवाडेंचा दावा, 54 लाख नोंदींपैकी अनेक नोंदी जुन्यात असल्याचंही विधान, लोकांमध्ये नोंदींवरून संभ्रम असल्याचं संजय राऊतांचं वक्तव्य। आमचं कुणी काही बिघडवू शकत नाही, आमचा बॉस सागर बंगल्यावर बसलाय, पंढरपुरातल्या हिंद जन आक्रोश मोर्चात नितेश राणेंचं कायदा हातात घेणारं विधान, भाजपा नेत्यांची मात्र सारवासारव। भारत विरुद्ध इंग्लंड पहिल्या कसोटीत भारताचा 28 धावांनी पराभव, दुसऱ्या डावात 231 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची सर्व बाद 202 धावांपर्यंतच मजल। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी।